बंधुनो आणि भगिनीनो, मला आपणाशी काही विशेष गोष्टी संबंधी बोलायचं आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये संगणक आणि डिजिटल याच्यामध्ये सर्व माणसं गुंतलेली आहेत. जगाला त्याचं आकर्षण आहे. प्रगतीच्या युगाकडे जाणारं साधन म्हणून शासनानं त्याचा 100% उपयोग करायचा ठरवलेला आहे. पण या प्रक्रियेमध्ये माणूस नावाचा प्राणी माणूस म्हणून राहू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याची दिसून येते. आणि म्हणून त्याबाबत पूर्णपणे माणसानी विचाराच्या अंती आपले निर्णय केले पाहिजेत असं वाटतं. म्हणून गेल्या अर्धशतकामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना जे काही मला अनुभव आले त्यामुळं या शिक्षण क्षेत्राचा या कार्याशी निकटचा संबंध आहे असं मला वाटतं. म्हणून माझे हे विचार मी आपणासमोर मांडत आहे. माणसाला शिक्षण ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. शिक्षणाशिवाय माणूस हा माणूस खऱ्या अर्थाने होऊ शकत नाही. कारण शिकलेल्या माणसांच्या कडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा असते. पण अर्ध्या अडाणी आणि अर्ध्या शिकलेल्या माणसांच्या मध्ये वावरत असताना शिकलेला माणूस आपणाला कवा बनवावी करेल हे आपणाला समजणार नाही. या सर्व गोष्टींचा विचार करता प्रत्येक माणूस हा विचारवंत शिकलेला असायला पाहिजे. तरच एकंदरीत राष्ट्र म्हणून जगातले उत्कृष्ट देश म्हणून स्वाभिमानी देश म्हणून आपणाला आपला देशाचं स्वातंत्र्य राखता येईल आणि आपणाला पुढे जाता येईल जगाबरोबर राहता येईल. तर अशी एकंदर ही परिस्थिती लक्षात घेता माझ्या विचारांना आपण साथ कराल असं मला वाटतं. की आजच्या युगामध्ये भारतामध्ये सर्व काही आहे असंही सांगितलं जातं एका बाजूनं, आणि मग एका दुसऱ्या बाजूने असंही सांगितलं जातं की अजून खूप माग आहे आपण आणि म्हणून प्रगती व्हायला पाहिजे. म्हणून वेगवान प्रगतीच्या गोष्टी आपण करायच्या मध्ये गुंतून राहिलेलो आहोत. आणि या विचारामुळं आपण कुठल्या दिशेला जाणार काय करणार याचे आपणाला निश्चितपणानं काही माहिती लागू शकत नाही. तर आजच्या या 2017 या वर्षामध्ये आणि याच्या पुढचा सगळा काळ आपण कसा घालवणार याचा आपण विचार करूया. आपल्या देशामध्ये तसं पाहता सर्व देश कृषीप्रधान देश आहे. या कृषीप्रधान देशामध्ये आपली प्रगती व्हायची असेल तर कृषी प्रगती झाली पाहिजे. आणि जगामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, जगण्यासाठी खाण्याच्या गोष्टी सेवन करण्याच्या गोष्टींची अत्यंत जगाला आवश्यकता आहे, सगळ्या जगातल्या लोकांना आवश्यकता आहे. ते अन्न सकस कसं मिळेल, चांगल्या प्रकारची निर्मिती कशी होईल याविषयी अतिशय गांभीर्याने विचार करण्याचा काळ असताना आम्ही यांत्रिक युगामध्ये या डिजिटलच्या युगामध्ये अडकून बसलेलो आहोत. आणि फास्ट रेल्वे, डिजिटल सर्व गोष्टी आणि त्यामुळं अगदी लहान लहान मुलांच्या हातामध्ये या गोष्टी हाताला लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण मोबाईल्स म्हणतो हे या गोष्टी मुलांच्याही हातात गेलेल्या आहेत.
त्यामुळे प्रत्येक माणूस त्या मोबाईल मध्ये आपला चेहरा बघण्यातच कायम गुंतून राहतो. तो आपले नातेगोत्यांच्या मध्ये बोलणं करावं काय करावं असा वेळही देऊ शकत नाही. शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मोबाईल पालकांनी घेऊन दिलेले आहेत आणि अशा प्रकारच्या या युगामध्ये आपण प्रगत राष्ट्राकडे कसे जाणार हा प्रश्न भेडसावत आहे. प्रगती करण्यासाठी माहिती असणं आवश्यक आहे आणि ती माहिती मोबाईलद्वारे लवकर तात्काळ मिळू शकते हे खरं आहे. पण अचूक माहिती अचूक वेळेत मिळवण्यासाठी जो काय एकंदरीत हे करावं काम करावं लागतं ते काम करण्याचं ज्ञान आपल्याकडे आहे का, त्या सुविधा आपण निर्माण करू शकलोय का हे बघायला पाहिजे. या देशातल्या राज्यकर्त्यांना गेल्या 15-20 वर्षापासून हे डिजिटल युग येणार हे माहीत होतं, परंतु त्याची जडणघडण करण्याची जी तात्काळ काही निर्मिती करायला पाहिजे होत्या त्या आपण करू शकलेलो नाही आणि त्यामुळे आजची ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ता परिवर्तनही झालेलं आहे आणि सत्तेवर बसलेली माणसं ही आपण किती वेगवान आहोत हे दर्शवण्याचा प्रयत्न करतायत. अशा मध्ये या राष्ट्रामधील कृषी क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र ही दोन क्षेत्र जर चांगल्या रीतीने हाताळली गेली नाहीत तर कपाळ मोक्ष होण्याची वेळ येईल. आणि जगातला कर्जबाजारी देश म्हणून आपल्याकडे एक दुर्दैवानं वेळ येण्याची शक्यता यातून दिसते आहे. मतभेद वाढत आहेत, लोकालोकांमध्ये खरं कम्युनिकेशन राहिलंच नाही. लांबून बोलणे तेवढ्यापुरतं बोलणे असं तुटक तुटक वागणं आपल्या एकट्यापुरतं बघणं अशी प्रवृत्ती वाढत निघालेली आहे. आपली मुलं सुद्धा आपल्याबरोबर बोलत नाहीत सरळ. कोणत्या वडिलांच्या बरोबर कोणाचाही मुलगा त्याचे विचार आणि वडिलांचे विचार आजच्या काळामध्ये एकत्र येण्यासारखे असत नाहीत. तशातच या देशामध्ये फार पुरातन काळापासून एवढे चांगले संस्कार आहेत. संतांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ज्ञानेश्वर नामदेव म्हणा तुकाराम म्हणा या लोकांनी अतिशय चांगले संस्कार पूर्वीचे आहेत, अगोदरचेच वेदकालीनच संस्कार आहेत ते. भगवान श्रीकृष्णाने जी गीता सांगितली त्यापासून तरी पुढे आपण लक्षात काळ घेतला तर ते संस्कार एवढे मोठे आहेत. त्यागानं कसं वागावं, शत्रूशी कसं वागावं, अनेक गोष्टींचा त्यातून बोध होतो, परंतु आपणाला त्याकडे बघायला वेळही नाही. तर या संस्कारातून एक संस्कार जपत जपत आपण आलेलो आहोत, कुटुंब नावाचा संस्कार. आपल्या इकडे भारतामध्ये कुटुंब राहत असतं, त्या कुटुंबामध्ये आई वडील आजो आजोबा आजी आणि लहान नागरी मुलं घरातली नातवंड पतवंड सुद्धा अशा प्रकारचं कुटुंब एकत्र राहण्याचं एकमेकाचे सुखदुःख बघण्याचं त्यामध्ये धोरण असायचं. आता तो संस्कार एकत्र राहायचे सगळे एवढे कुटुंबातले लोक आणि ते एकमेकाला समजून घ्यायचे एकमेकात तिथं सुद्धा मतभेद असणारच केवढे लवकर राहिले तर असं असलं तरी सुद्धा कोणी कोणाचं ऐकायचं हे ते तर ठरलेलं असायचं आणि निर्णय तात्काळ होत असत, कुटुंब एकीने राहत असेल. ज्या कोगडे बोट दाखवून आपण आता निघालेलो आहे ती दिशा आहे युरोपीय देशांच्याकडची. तिथं कसं आहे बघा, तिथं कशी प्रगती होते बघा, तिथं कशी प्रगती झाली बघा असं आपण नेहमी आपल्याला दाखवलं जातं, चित्र उभं केलं जातं. असे देश आज जर पुढे पाहिले, आज अमेरिका आहे, पाश्चात्य सगळे देश आहेत लहान लहान, आणि मग त्या ठिकाणी काय अवस्था आहे तर त्या ठिकाणी कुटुंब नावाची संस्कृतीच नाही. तिथे त्यांना होणारी मुलं वगैरे आहेत, मुलांचे आई वडील काही काळापुरतं एकमेकाशी लग्न करतात, लग्नानंतर विभक्त होतात,
दुसरं लग्न करतात आणि त्या आई वडिलांच्यावर त्या मुलांची काही जबाबदारी राहत नाही, त्यांच्याबद्दल प्रेम राहत नाही, काही राहत नाही आणि ती एक त्यांनी राष्ट्रीय संपत्ती म्हणून विचार करतात अशी मुलं ही निरनाळ्या घराच्या बाहेर राहून शिकतात, हॉस्टेलमध्ये राहून शिकतात आणि मग ती तसाच स्वतंत्रपणे विचार करतात. त्या ठिकाणी नवरा बायको, आई वडील हे यांची ओळखही पुढे राहत नाही, मुलांशी ओळख राहत नाही. अशा प्रकारची संस्कृती भारतात नाही आणि ती एक गोष्ट महत्वाची चांगली घडलेली आहे की आपण ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळवलं त्यावेळेला ब्रिटिशांचा आपल्यावर पगडा होता, त्यांच्या संस्कृती बरोबर आमची काही कुटुंब वागतही होती, परंतु आपण त्यांची संस्कृती उचलली नाही. एवढ्या 150 वर्षाचे काळ ब्रिटिशांच्या सानिध्यात त्यांच्या पारतंत्र्यात राहून गेला, त्यांच्या साम्राज्यवादात राहून गेला, परंतु आपल्याला त्याचा धक्का पोचला नव्हता. पण आपल्या केवळ विचारसरणीमध्ये आजच्या काळामध्ये आपण त्यांचंच प्राबल्य आज मानायला लागलेलं आहे आणि ते चुकीच्या मार्गाने घेऊन जाणार आहे, निश्चितपणान चुकीच्या मार्गाने घेऊन जाणार आहे, याची जाण घेतली पाहिजे. विशेष गोष्ट आहे की 1947 साली आपणाला स्वातंत्र्य मिळालं ब्रिटिशांच्या बरोबर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस या नेत्यांनी अतिशय काळजीपूर्वक ही गोष्ट पाहिलेली आहे की ते घेत असताना, स्वातंत्र्य घेत असताना हे कशा प्रकारे आपणाला घेतलं पाहिजे. तर या देशातील सर्व लोक, या देशातील सर्व लोक हे कोणत्याही जातीचे असोत, कोणत्याही विचाराचे असोत, कोणत्याही गोष्टीचे असोत, तरी या देशातला राष्ट्रवाद हा जो एक मुद्दा होता महत्वाचा, तो म्हणजे भारत हा देश आहे आणि हा सर्वांनी एकत्र राहून त्याचा कारभार चालवायचा आहे. आणि त्या दृष्टीनं देशातल्या तज्ज्ञ लोकांनी, जवाहरलाल नेहरू आहेत, अनेक आहेत ह्या घटनाकार, पण त्या घटनाकाराचे जे प्रमुख बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी ती घटना अति सूक्ष्म रीतीनं तयार केलेली आहे. त्या घटनेचा परामर्श घेत असताना आपणाला लक्षात घेतलं पाहिजे की त्या घटनेमध्ये कुटुंब नावाच्या संस्कृतीला जपूनच ती गोष्ट सगळे ठरवलेली आहे. या देशातील एक जो ज्या वेळेला घटना प्रत्यक्षात आली आणि लोकशाहीमध्ये रूपांतर ज्यावेळेला आपलं झालं, कशा प्रकारे राज्य चालवायचं, तर लोकशाही पद्धतीनं. म्हणून ह्या देशात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एक मत देण्याचा अधिकार आहे. या देशातला कोण मोठ्यात मोठा पुढारी होईल त्याला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे राजकारणात. ही अवस्था त्यांनी करून ठेवली, अतिशय चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. संविधान लिहिताना अत्यंत संस्कृतीचा विचार करून संविधान लिहिलेलं आहे. कुटुंब संस्कृती जिवंत राहील अशा दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून आज कोणत्याही राजकीय विचाराचा माणूस असू दे, कोणत्याही विचाराचं शिक्षण असू दे, कोणीही बाहेर येऊन काही शिकवत असू दे, आपण या विचाराला चिकटून राहिलं पाहिजे, तरच देशाची झालेली प्रगती ही फायदेशीर ठरेल, नाहीतर या समाजाला कुठं नेऊन घालेल हे सांगता येत नाही. आणि यासाठी मला अधिक काही पुढे सांगायचं आहे ते नंतर कालांतरानं मी तुमच्याशी अधिक संपर्क साधेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.